प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिलेत लिंगभेदाबाबत विधान केल्यानंतर त्यांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल केली होती कनिष्ठ न्यायालयानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर आता इंदुरीकर महाराजांनी सत्र न्यायालयाचा दरवाजा ठोठवला होता यावेळी सत्र न्यायालयानंही त्यांच्यावरचा गुन्हा रद्द केला होता त्यानंतर ते प्रकरण औरंगाबाद खंडपीठात गेलं इथं झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं इंदुरकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत इंदुरीकर महाराजांनी लिंगभेदाबाबत केलेले वक्तव्य हे पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम बावीस चा उल्लंघन असल्याचा आरोप करत ही याचिका दाखल करण्यात आली होती